हाय फ्रेंड्स, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर मी आज कोणतीही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार नाही आहे, तर मी आज शेअर करणार आहे भरपूर जणांची मागणी असलेला एक व्हिडिओ। तो म्हणजे माझं रेसिपीचं सेटअप आहे तो कसा आहे, किंवा मग मी रेसिपी कशा पद्धतीने शूट करते, मी हे रेसिपी शूट करण्याकरिता कोणता कॅमेरा किंवा कोणता मोबाईल वापरते, त्यासोबत व्हिडिओ एडिटिंगकरिता कोणतं ॲप वापरते, किंवा मग जो थंबनेल आहे तो एडिट करण्याकरिता कोणतं ॲप वापरते, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। ज्या वेळेला माझं रेसिपीचं शूटिंग चालू असतं त्यावेळेला बघा, मी या पोझिशनला उभी असते। माझ्या समोर एक्झॅक्ट ट्रायपॉड असतो आणि या ट्रायपॉडला मोबाईल लावलेला असतो। आता या मोबाईलचा कॅमेरा जो आहे तो या ठिकाणी आहे आणि त्याच खाली मी हा टर्न टेबल किंवा मग जो काही मला पदार्थ दाखवायचा आहे, जी वस्तू दाखवायची आहे ती ठेवलेली असते। आता हा जो व्हिडिओ आहे तो एकदम क्लॅरिटी यावी किंवा या व्हिडिओला मस्त असा दिसावा, त्याकरिता मी या खिडकीची ही जाळी अशा पद्धतीने वरती लावलेली असते, त्यामुळे मला एकदम छान असा प्रकाश येतो। सोबतच मी त्या दिशेला बल्ब लावलेला असतो। बघा हा बल्ब, एवढाच मला हॉलमध्ये उजेड हा पुरेसा असतो। अशा पद्धतीने माझं हॉलचं शूटिंग चालतं। आता हॉलचं शूटिंग झाल्यानंतर मी किचनमध्ये शूटिंग करते, जे काही मला शिजवायचं आहे किंवा बेक करायचं आहे ते। तर चला आपण आता किचनमध्ये जाऊया। किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दोन फोकस दिसलेले असतील। आता हे फोकस मी फक्त फेस कॅम करिता वापरते। ज्या वेळेला मला फेस कॅम द्यायचा असतो किंवा ज्या वेळेला मला कॅमेरा समोर यायचा असतं, त्याच वेळेला फक्त मी हे दोन फोकस वापरते। फेस कॅम देण्याकरिता मी या पोझिशनला उभी राहते आणि ज्या वेळेला मला अन्न जे आहे किंवा मग जी जो पदार्थ आहे तो कुक करायचा असतो, त्यावेळेला मी गॅसवर शूटिंग करते। आणि ज्या वेळेला ही शूटिंग करते त्यावेळेला माझ्या घरामध्ये फक्त हे 3 वरचे बल्ब तेच चालू असतात। त्यावेळेला मी फोकसचे लाईट वापरत नाही। आता मी ट्रायपॉड कुठे ठेवते तर बघा, या ठिकाणी मी हा ट्रायपॉड ठेवते। हा मला वाढवता देखील येतो आणि अशा पद्धतीने हे जे पातेल्यामधील जो काही केक बेस बेक होतोय तो अशा पद्धतीने दिसतो। तर अशा पद्धतीने माझा किचनचा सेटअप आहे। माझं किचन हे खरं तर छोटं आहे, कारण माझं घर जे आहे ते रेंटचं आहे, माझं हे घर स्वतःचं नाहीये। त्यामुळे ज्या पद्धतीने मला घर अवेलेबल होईल त्या पद्धतीने मी माझा सेटअप हा चेंज करत असते। अगोदर मी दुसऱ्या घरामध्ये राहत होते, त्यावेळेला माझा किचनचा सेटअप हा वेगळा होता। आता मी तुम्हाला माझे व्हिडिओ एडिट करण्याकरिता कोणकोणते ऍप वापरते किंवा मग मोबाईलची व्हिडिओची शूटिंग करण्याकरिता कोणता मोबाईल वापरते हे सांगणार आहे। माझं अशा पद्धतीने रेसिपीचं शूटिंग हे चालू असतं, हॉल मधून ते किचनमध्ये एकाच ठिकाणी। माझा हा रेसिपीचा सेटअप नाहीये, तो चेंज होतो, कारण माझं रेंटचं देखील घर आहे। ज्या प्रकारे मला घर उपलब्ध होतं त्या पद्धतीने माझा सेटअप हा चेंज होत असतो। आता मी रेसिपी कधी शूट करते, तर माझा रेसिपी शूट करण्याचा टाइम हा ठरलेला असतो, तो म्हणजे दुपारचा वेळ। कारण दुपारच्या वेळेला श्री म्हणजेच माझा जो मुलगा आहे तो झोपलेला असतो आणि माझे मिस्टर देखील जॉबला गेलेले असतात। तर त्यावेळेला मला एकदम निवांत वेळ मिळतो, घरात देखील शांतता असते। आता मी व्हिडिओ एडिटिंग करिता कोणता ॲप वापरते, हा मला भरपूर जास्त प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आहे। तर मी व्हिडिओ एडिटिंग करिता काइन मास्टर हे ॲप वापरते, कारण मला हे ॲप वापरणं खूपच सोपं पडतं, कारण माझा त्यामध्ये हात बसलेला आहे। कारण जेव्हापासून मी यूट्यूबला
किंवा मग जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हापासून माझं हे एकच ॲप आहे. हे मी पेडेड घेतलेलं आहे, त्यामुळे यामध्ये भरपूर सारे असे फंक्शन्स उपलब्ध होतात आणि त्यामुळे व्हिडिओंना इफेक्ट देणं म्हणजे जास्त प्रमाणात मिळतं आणि जास्त सोयीस्कर देखील जातं. आता तिसरा महत्त्वाचा आणि सर्वांत जास्त वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्ही व्हिडिओ शूट कशामध्ये करता. तर मी व्हिडिओ शूट हे मोबाईलमध्येच करते. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की माझ्याकडे कॅमेरा आहे, तर नाही, मी अजूनपर्यंत काय कॅमेरा घेतलेला नाही आहे. कारण कॅमेरा घेत्या वेळेला माझ्यासोबत एक छोटासा किस्सा घडला आणि त्यामुळेच मी कॅमेरा घेणं कॅन्सल केलं. तसं बघितलं तर मोबाईलमध्ये शूटिंग करणं कॅमेऱ्यापेक्षा जास्त सोपं आहे आणि म्हणूनच मी अजूनपर्यंत तरी मोबाईलमध्येच व्हिडिओ शूट करते. आता मी कोणता मोबाईल वापरते, तर मी रिअलमी 8 प्रो हा मोबाईल वापरते. कारण मला या मोबाईलचा कॅमेऱ्याला क्लॅरिटीही चांगल्या प्रकारची वाटते, कारण माझे शूटही तेवढ्या प्रकारे, मला तरी असं वाटतं की चांगल्या प्रकारे क्लॅरिटी देतात. तर अशा पद्धतीने माझं शूटिंग हे चालू असतं. त्यासोबत व्हिडिओची एडिटिंग काइन मास्टर या ॲपमध्ये करते, पिक्सल लॅबमध्ये थंबनेल बनवते आणि रिअलमी 8 प्रो या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते. तर मी संपूर्ण माझ्या जेवढे मला कमेंट्स येत होत्या किंवा मला जेवढे प्रश्न विचारले जात होते तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर माझ्याकडनं आणखी काही प्रश्नांची उत्तरं देणं राहून गेलं असेल किंवा तुम्हाला माझ्याकडनं आणखी काही विचारण्याची गरज वाटत असेल किंवा आणखी काही तुम्हाला मला प्रश्न विचारायचे असतील, तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी त्यांचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला आपल्या या चॅनलवरती आणखी कोणकोणते नवीन व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये किंवा मग नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय.